नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ज्ञानदीप विद्यालयाच्या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8 चा इतिहास हा विषय पाहणार आहोत। प्रकरण पहिले, इतिहासाची साधने। विद्यार्थी मित्रांनो, प्रथम आपण या पाठाची प्रस्तावना पाहूया। बाळांनो, प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनाचा अभ्यास आपण तर केलेलाच आहे। यावर्षी आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनाचा अभ्यास करणार आहोत। इतिहासाच्या साधनामध्ये भौतिक, लिखित आणि मौखिक साधनांचा समावेश होतो। त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दृक श्राव्य आणि दृक श्राव्य अशा साधनांचाही समावेश होतो। भौतिक साधने। इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये विविध वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे आणि पदके इत्यादी साधनांचा समावेश करता येईल। पहिलं साधन आहे इमारती व वास्तू। आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय, विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो। या काळात विविध इमारती, पूल, रस्ते, पानपोया, कारंजे यासारख्या वास्तू बांधल्या गेल्या। या इमारतीमध्ये प्रशासकीय कचेऱ्या, अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने, संस्थानिकांचे राजवाडे, किल्ले, तुरुंग यासारख्या इमारतीचा समावेश होतो। या वास्तूपैकी अनेक इमारती आज सुस्थितीत पाहावयास मिळतात। काही वास्तू या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केलेल्या आहेत, तर काही इमारतीमध्ये संग्रहालय उभारण्यात आली। उदाहरणार्थ अंदमान येथील सेल्युलर जेट। बाळांनो, या वास्तूंना भेटी दिल्यानंतर आपणास तत्कालीन इतिहास, स्थापत्यशास्त्र, वास्तूच्या स्वरूपावरून त्या वेळची आर्थिक संपन्नता याविषयी आपल्याला माहिती मिळते। जसे अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी मुंबईतील मणी भवनाला किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यावर गांधी युगाच्या इतिहासाविषयी आपल्याला माहिती मिळते। विद्यार्थी मित्रांनो, माहीत आहे का तुम्हाला वस्तू संग्रहालय आणि इतिहास? इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयामधून विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे यासारख्या विविध गोष्टीचे जतन केलेले असते। पुण्यातील आगाखान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पाहावयास मिळतात। पुतळे आणि स्मारके। स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्यांच्या रूपात उभारली गेली। हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। विविध पुतळ्यावरून आपणास त्या काळातील राज्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याविषयी आपल्याला माहिती मिळते। पुतळ्यांच्या दर्शनी पाटीवर संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव, जन्म मृत्यूची नोंद, त्या व्यक्तीचे थोडक्यात कार्य, जीवनपट याविषयीची माहिती बाळांना आपल्याला या ठिकाणी मिळते। उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपले महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याप्रमाणे विविध घटनांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेली स्मारके सुद्धा संबंधित घटना, घटनाकार, त्या घटनेशी निगडीत व्यक्ती इत्यादी माहिती देतात। उदाहरणार्थ विविध ठिकाणचे हुतात्मा स्मारके। विद्यार्थी मित्रांनो, पुढील साधन आहे लिखित साधने। आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये काही बाबींचा समावेश केला आहे। पहिला आहे वृत्तपत्र, पत्रव्यवहार,
परदेशी व्यक्तीच्या नोंदी, चरित्रे, नियतकालिके, फॅक्टरी रेकॉर्ड्स, आत्मचरित्रे आणि पुस्तके इत्यादी साधनांचा समावेश या लिखित साधनामध्ये केला आहे. वृत्तपत्रे व नियतकालिके. वृत्तपत्रामधून आपणास समकालीन घटनांविषयी माहिती मिळते. त्याचबरोबर एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण, मान्यवरांची मतमतांतरे, अग्रलेख प्रसिद्ध होत असतात. आपल्याला त्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडीची माहिती मिळते. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधू, अमृत बाजार पत्रिका यासारखी वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्त्वपूर्ण साधने होती. या वृत्तपत्राद्वारे आपल्याला ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणे, त्यांचे भारतावरील परिणाम याविषयीचा अभ्यास करता येतो. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाचे साधने म्हणूनही काम करत होते. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला या मासिकातून लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यातून विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले. तर बाळांनो, आपण काही वृत्तपत्रे जाणून घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वृत्तपत्रे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 जानेवारी महिन्यात मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. परंतु त्यांना पुढील विद्या अभ्यासाकरिता इंग्लंडला जावे लागल्यामुळे त्यांनी हे पत्र आपल्या सहकार्याकडे सोपवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले. सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी बहिष्कृत भारत या पत्रातून त्यांनी लिखाण केले. याशिवाय जनता व प्रभुत्व भारत अशी आणखी 2 वृत्तपत्रे त्यांनी चालवली. नकाशे व आराखडे. नकाशा हे देखील इतिहासाचं महत्त्वाचं साधन मानले जाते. नकाशावरून आपणास शहरांचे किंवा एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप अभ्यासता येते. ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने भारताचे, भारताच्या विविध प्रांतांचे, शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत. नकाशाप्रमाणे वास्तुविशारदांनी तयार केलेले आराखडे हे देखील इमारत स्थापत्यशास्त्रांच्या तसेच एखाद्या भागाच्या विकासाचे टप्पे अभ्यासण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. उदाहरणार्थ मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत. हे बंदर पुढे विकसित करताना वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी केलेल्या आराखड्यावरून आपणास मुंबईच्या नागरी विकासाची आपल्याला माहिती मिळू शकते. शेवटचं साधन आहे बाळांनो, मौखिक साधने. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनामध्ये खाली दिलेल्या साधनांचा समावेश होतो. लोकगीते, पोवाडे, लोककथा, प्रसंगवर्णन, मुलाखती, मेळे, जलसे, कलापथके, ओव्या, स्फूर्ती गीते. पहिले मौखिक साधन आहे ते म्हणजे स्फूर्ती गीते. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक स्फूर्ती गीतांची रचना केली गेली. त्यापैकी अनेक गीते आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. परंतु अनेक अप्रकाशित स्फूर्ती गीते स्वातंत्र्य सैनिकांना मुखोद्गत आहेत. या स्फूर्ती गीतांमधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा याविषयी आपल्याला माहिती मिळते. पोवाडे. पोवाड्यामधून ऐतिहासिक घटनेची तसेच व्यक्तीच्या कार्याविषयी आपल्याला माहिती मिळते. ब्रिटिश आमदानीत 1857 स्वातंत्र्य लढा, विविध क्रांतिकारकांनी केलेले पराक्रम
यावर आधारित पोवाडे रचले गेले। लोकांमध्ये प्रेरणा चैतन्य निर्माण करण्यासाठी या पोवाड्यांचा उपयोग करण्यात येत असे। स्वातंत्र्य लढ्याप्रमाणेच सत्यशोधक समाजाने पोवाड्याच्या माध्यमातून केलेली शोषित वर्गातील जागृती, संयुक्त महाराष्ट्र लढा यासारख्या घटनांवर आधारित पोवाड्यांची रचना केलेली आहे। दृकश्राव्य आणि दृकश्राव्य साधने। आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, चित्रपट इत्यादी कलांचा विकास झाला। अर्थात त्यातून निर्माण झालेली छायाचित्रे, ध्वनिमुद्रिते, रेकॉर्ड्स, चित्रपट यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करता येतो। छायाचित्रे। छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक्य स्वरूपाची साधने आहेत। छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली। या छायाचित्रामधून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते। मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या यांची चित्रे उपलब्ध आहेत। परंतु सदर चित्रे किती विश्वसनीय आहेत त्याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात। त्या तुलनेत छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय मानली जातात। व्यक्तीच्या छायाचित्रावरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता याविषयी माहिती मिळते। प्रसंगाच्या छायाचित्रामधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो, तर वास्तू किंवा वस्तूच्या छायाचित्रामधून त्यांचे स्वरूप आपल्या लक्षात। ध्वनिमुद्रिते रेकॉर्ड्स। छायाचित्रण कलेप्रमाणे ध्वनिमुद्रण तंत्रांचा शोधही महत्त्वाचा आहे। ध्वनिमुद्रेत किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत। आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत। त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो। उदाहरणार्थ स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जन गण मन हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधने म्हणून करता येतो। विद्यार्थी मित्रांनो, मौखिक साधनामधील शेवटचं साधन आहे ते म्हणजे चित्रपट। तर चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो। 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे। दादासाहेब फाळकेंनी 1993 भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाओ आंदोलन यासारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या ध्वनी चित्रफिती उपलब्ध आहेत आणि या चित्रफितीमुळे घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी पाहायला मिळते। विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या पाठाचा शेवट पाहूया। प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेत आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विपुल प्रमाणात आणि विविध प्रकारची साधने उपलब्ध आहेत। या कालखंडातील भौतिक साधने बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत आहेत। अभिलेखागारात जतन करून ठेवलेले अनेक लिखित साधनेही उपलब्ध आहेत। लिखित साधनांचा वापर करताना मात्र ते विचार कोणत्या विचाराने प्रेरित आहेत, एखाद्या घटनेकडे पाहण्याचा साधनकर्त्याचा दृष्टिकोन काय आहे हे तपासून घ्यावे लागते। अशा साधनांचे जतन करणे आवश्यक आहे। ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा हा समृद्ध वारसा आपल्याला भावी पिढ्यांकडे सोपवता येईल। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।